विजय मिळवताना दिसतात, अनेक दिग्गजांना धक्का बसलेला सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. सुशील कुलकर्णींच्याकडे आपण जाणार आहोत. सुशीलजी, तुम्ही जसं मगाशी म्हणालात की लहान निवडणुकींचा मतदान कमी असतं आणि याचा परिणाम मोठ्या निवडणुकांवर फारसा होईल असं नाही आहे, जयंत माइनकर सर त्याला सहमत नव्हते, त्यांचं वेगळं मत आहे. मात्र दिल्लीमधल्या लोकसभेचे आणि विधानसभेचे जर निकाल आपण बघितले तर एकदम क्रॉसमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. भाजपचेच उमेदवार, सगळे खासदार भाजपचे येतात आणि सगळे आमदार आपचे येतात, म्हणजे खरंच छोट्या निवडणुकांचे निकाल वेगळे असतात. म्हणजे ते लोकसभा आणि विधानसभेचं आपण बघितलं, पण ग्रामपंचायत, नगरपंचायत आणि एकंदरीतच नगर महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि विधानसभा वेगळं असू शकते. तुमच्या मताशी मी सहमत आहे. राजस्थानचे उदाहरण अगदी सुशील कुलकर्णीजी, मी तुमच्याकडे येतो या प्रश्नाचं उत्तर घेणार आहे. मात्र आताच्या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी आपण बघणार आहोत. बातमी येते औंढा सेनगाव मधनं. काँग्रेस भुईसपाट झालेली आहे. 28 पैकी काँग्रेसला अवघ्या 3 जागा मिळालेल्या आहेत. काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांना मोठा धक्का बसल्याचं पाहायला मिळत आहे. प्रज्ञा सातव या दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी आहेत. औंढा सेनगाव मध्ये काँग्रेस भुईसपाट झालेली आहे. सुशीलजी बोला. कसं आहे, एकतर मुळात या सगळ्या निवडणुकांच्या वरती त्या नेत्यांची प्रतिष्ठा त्यांची जागा म्हणून असते. आता आपण उदाहरण बघूया, सामंतांच्या जिल्ह्यामध्ये राणेंनी बाजी मार, हा सामंतांचा पराभव आहे का? किंवा आपण असं, नगरमध्ये 3-3 मंत्री आहेत, 3-4 मंत्री आहेत महाविकास आघाडीची, आणि नगरमधली अकोलेची जागा मात्र भाजपकडे निघून गेलेली आहे. मंत्र्यांच्या पराभवाचा विचार केला तर नगरचे 4 मंत्री अपयशी ठरले असं म्हणायचं का? बीडमध्ये धनंजय मुंडे आणि आष्टी, जे धनंजय मुंडेचा परळी विधानसभा मतदारसंघ आणि आष्टी याच्यामध्ये जवळपास 250 किलोमीटरचं अंतर आहे, अगदी संस्कृतीचाही खूप मोठा फरक आहे. हा पराभव धनंजय मुंडेंचा म्हणायचं का? तर त्या स्थानिक राजकारणामधले लोकांचे संदर्भ खूप वेगळे असतात. तिथे थेट लोकांचा सहभाग असतो, लोकांना त्याचा लाभ. म्हणजे माइनकर सर जे मगाशी आर्थिक गणित सांगत होते मुंबई आणि याच्यातल्या बाबतीतलं, तर तसं लोकांचा थेट सहभाग, थेट लाभ, थेट नुकसान असं लोकांच्या संबंधित असतं, त्या स्थानिक पातळीवरच्या राजकारण्यांशी संबंधित असतं. तिथे त्यांचे हेवेदावे असू शकतात, म्हणजे अगदी राष्ट्रवादी काँग्रेसचेही 2 गट असू शकतात, भाजपचेही 2 गट असू शकतात, काँग्रेसचेही 2 गट असू शकतात. त्या स्थानिक पातळीवर त्यांचं एकमेकाशी जमत नाही अशी स्थिती असू शकते आणि ते त्याचं उट्ट पिट्टमफाट करणं ते त्या निवडणुकीत करतात. त्याचा परिणाम विधानसभेवर होईल ही शक्यता दुरापास्त असते. शहरी मतदार आणि ग्रामीण मतदार यांच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. तो मला माझं स्पष्ट मत आहे की कोणत्याही महाराष्ट्रातल्या उत्तम राजकारण्यांच्या पेक्षाही कुशल राजकारणी हा ग्रामीण भागातला छोट्या छोट्या गावातला असतो. त्याला माहित असतं आपल्याला 75 मतं हवी आहेत निवडून यायला आणि ती 75 जुळवाजुळवी करताना माझी एवढी, दुसऱ्याची एवढी, हे एवढं करायचं आहे हे त्याला परफेक्ट गणित माहित असतं. आमदाराला जाऊन मी तुमचाच असतो म्हणत असतो, म्हणजे आमदारांनी पाठिंबा नाही दिला तरीही तो लढवतो, विजयी होतो आणि विजयी झालेल्याला आपल्या गळ्यात माळ घालायला आमदार येणारच आहे हेही त्याला ठाऊक असतं, कारण आमदारालाही ते करणं भाग असतं. बरोबर. त्या गावातल्या सत्ताधारी पक्षाच्या माणसाला जवळ करणं हे आमदाराचीही गरज असते. मग तो कोणत्याही पक्षाचा असतो तो त्या गटाचा होऊन जातो, सत्ताधारी गटाचा राज्यातल्या. त्यामुळे याचे फारसे परिणाम फक्त फार तर काय होतं, मोठी नगरपंचायत असेल, मोठी ग्रामपंचायत असेल, तिथे आमदारांनी फार ऍक्टिव्ह रोल घेतला तरच त्याचे परिणाम भल्याबुऱ्यावर होत असतात. त्यामुळे आमदार किंवा मंत्रिमंडळी अगदी, त्यामुळे सुशीलजी कुठेतरी आपला प्रत्येकाचा बालेकिल्ला राखण्यासाठी प्रत्येक आमदार असेल, मंत्री असेल हा प्रयत्न करताना पाहायला मिळत आहे, जीवाचं रान करताना सुद्धा पाहायला मिळत आहेत. पण काही ठिकाणी आता आपल्याला माहित आहे की आमदारांना आणि राज्यमंत्र्यांना धक्का सुद्धा बसलेला आहे. आपल्याला या आतापर्यंतच्या चर्चेमध्ये उमेश पाटीलजी राष्ट्रवादी काँग्रेसचे सहभागी झाले होते. उमेश पाटीलजी, तुम्ही साम टीव्हीसाठी वेळ दिला त्याबद्दल तुमचे धन्यवाद. यानंतर राष्ट्रवादीची बाजू मांडण्यासाठी असणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय तटकरे आपल्यासोबत असतील आणि त्यासोबतच भाजपचे खासदार भंडारा गोंदियाचे असणार आहेत सुनील मेंढे, हे सुद्धा भाजपची बाजू मांडणार आहेत, त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेणार आहोत. आणि ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक जयंत माइनकर सुद्धा या पुढच्या चर्चेमध्ये आपल्यासोबत असणार आहेत.